माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील नेहाची मैत्रीण शेफाली म्हणजेच अभिनेत्री काजल काटे ही नेहमीच तिच्या हटके अभिनयामुळे प्रेक्षकांमध्ये चर्चेत असते. पण यावेळी तिचं चर्चेत येण्याचं कारण म्हणजे तिच्या आयुष्यात घडलेला भयानक किस्सा. एका मुलाखतीमध्ये काजलने तिच्या जीवनात घडलेला एक धक्कादायक प्रसंग सांगितला आहे. या प्रसंगाबद्दल बोलताना काजल म्हणाली, मी 7वीमध्ये असताना शाळेत जाण्यासाठी सायकलने प्रवास करायची, तर एक दिवस तिच्याकडे असलेल्या सायकलीच्या बास्केटमध्ये एका मुलाने एक प्रेमपत्र आणि काही फुलं असं ठेवून तिला प्रपोज केलं. काजलला तो मुलगा काही आवडत नव्हता कारण तो एक गुंड होता, त्यामुळे तिने ती फुलं आणि प्रेमपत्र फाडलं आणि तिथेच टाकून ती निघून गेली. हा सर्व प्रकार त्या मुलाने पाहिला आणि त्याला नकार दर्शवल्यामुळे काजलला आता धडा शिकवायचा असं त्याने ठरवलं. त्याने एका मुलाला सांगून तिच्या सायकलीचा अपघात घडवून आणला, त्यामुळे हे प्रकरण चांगलं सिरियस झालं होतं असं काजल म्हणाली. तर अशा प्रकारचा भयानक किस्सा शेफाली म्हणजेच अभिनेत्री काजल काटेने शेअर केला आहे.